न्यूज वास्तव महाराष्ट्राचं। चिखली नगरपालिकेच्या शाळेच्या आवारात शेजारील नालीचे घाण पाणी घुसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना या घाण पाण्याचा त्रास होतोय। तर आज शाळेमध्ये जाताना सुद्धा विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली, यामुळे मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगरपालिकेची सैलानी नगर येथे शाळा आहे। या शाळेच्या शेजारीच भोगावती ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वी नाली खोदून टाकलेली आहे, मात्र त्याचे बांधकाम अद्यापही पूर्ण केलेले नाही। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह चिखली परिसरामध्ये पाऊस झाला आहे, तर या सैलानी नगरातील सांडपाणी सुद्धा याच नालीमधून वाहते। मात्र नाली खोदलेली असल्याने आणि काम अर्धवट राहिल्याने या नालीतील सांडपाणी थेट नगरपालिकेच्या शाळेच्या आवारात घुसले, यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे। मात्र या ठिकाणी पोषण आहार शिजवला जात असल्याने त्या खोलीत ही घाण पाणी घुसले। या पाण्याचा घाण वास येत असल्याने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेत बसणे सुद्धा अवघड झाले। या भोंगळ कारभाराविरोधात पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली असून नालीच्या सांडपाण्याची व्यवस्था लावावी अशी मागणी केली आहे। तर भोगावती ग्रामपंचायत म्हणते शाळा नगरपालिकेची आहे आणि नगरपालिका म्हणते शाळा भोगावती ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे। या दोन्ही संस्थेने हातवर केल्याने चिमुकला विद्यार्थ्यांना मात्र त्रास सहन करावा लागतोय, एवढं मात्र निश्चित आहे। फर्स्ट महाराष्ट्र न्यूज साठी इम्रान शाह, चिखली। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।